आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निप्पाणी मतदारसंघात चोले वहिनीच आमदार होणार, राज्यात भाजपाची सत्ता येणार. खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे. निप्पाणी मतदारसंघातून जोल्ले वहिनीस आमदार होणार असून राज्यात भाजपाची सत्ता येणार असे प्रतिपादन खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी निप्पाणी येथील जाहीर सभेत केले. देशात नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या आहेत. आपला देश धूरमुक्त व्हावा यासाठी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरापर्यंत सर्वसामान्यांना मोफत गॅस पोहोचवले आहेत आणि धूरमुक्त भारत करण्याचा संकल्प हाती घेतला. निप्पाणी मतदारसंघातही आमदार शशिकला जोल्ले यांच्या माध्यमातून 750 कोटी रुपयांची विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निप्पाणीमधून भाजपाच्या उमेदवार आमदार शशिकला जोल्ले यास निवडून येणार आणि राज्यात भाजपाची सत्ता येणार असे प्रतिपादन खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी निप्पाणी येथील आयोजित प्रचार सभेत केले. आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की मागील पंचवार्षिक निवडणुकीत निप्पाणीतील जनतेने मला मोठे मतदान देऊन काम करण्याची संधी दिली होती. यावेळी आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले. यावेळी उज्ज्वला, चंद्रकुडे, विनोद मगदुम यांनीही मनोगत व्यक्त केले. या सभेला शौकतभाई जमादार, दीपक माने, हाल सिद्धनाथचे संचालक रामगुंडा पाटील, नगरसेवक राज पठाण, प्रवीण भाटले, निप्पाणी ग्रामीण भाजपा महिला अध्यक्षा भारती आरदांडे, सुभाष भालेभाऊवार, मोहन सादळकर, बस्ती चौगुले यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते व महिला सभेला उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निप्पाणीहून तानाजी पिरनाळे सह शिवाजी भोरे. प्रधानमंत्री पहिल्यांदा त्यांनी सांगितले त्यांनी कायदा केले श्रीमंत लोकांना जे मी गॅस कनेक्शन केले घेतले त्यांचे सबसिडी कायदा करू शकत होता तो. पण प्रधानमंत्री काय बोलवले श्रीमंत लोकांना रिक्वेस्ट केले कोणी तुम्ही श्रीमंत आहे तुम्ही सबसिडी सोडा मी गरीब बायकांना मी गॅस कनेक्शन देणार. फक्त एकच एकदा तरी पेपरमध्ये टीव्हीवर सांगितले हा देशामध्ये 3 कोटी श्रीमंत लोक गॅस कनेक्शन सोडले आणि 7 कोटी बायकांना गॅस कनेक्शन दिले 4 वर्षामध्ये गरिबांच्या आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हा देशामध्ये एकही चुली राहणार नाही म्हणजे स्वयंपाक नाही असं समजू नाही नाहीतर बिचारे नवऱ्यांचं हाल होईल. पुढच्या वेळेस होणार स्वयंपाक ते गॅस वरती होणार हे प्रधानमंत्रीचं प्रोग्राम. आता कर्नाटक बोलतो का कर्नाटकचं काय परिस्थिती गेल्या 5 वर्ष झालं कर्नाटक मध्ये काय काय हाल आहे. ज्यांनी येडियुरप्पा जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री होते आठवत असेल काय कार्यक्रम केले भाग्यलक्ष्मी ज्यांनी ज्यांना गरिबांच्या घरात मुलगी जन्मलाय की त्याला आम्ही शिव्या देणार जेलून काय मुलगी जन्मलाय. अजून एक बाबत आहे लहानपणी असताना मुलागा आणि मुलगी असेल बहीण आणि भाऊ असेल लाडू केले तर ते आजी फक्त मुलाला देणार मुलीला देणार नाही तो काय दुसऱ्यांच्या घरी जातो लाडू खाऊन काय करणार असं हा समाजात होत. आज काय झालंय भाग्यलक्ष्मी स्कीम मध्ये 5 वर्षामध्ये ज्या पण भाषा न बघता सगळ्यांना भाग्यलक्ष्मी घराच्या घरात मुलगी जन्मते त्यांच्या घरात भाग्यलक्ष्मी ती जन्मले की 25,000 नंतर ते मुलगी 12-13 वर्ष झाले की 1,00,000 रुपये म्हणते. तेच काल येडियुरप्पाने डिक्लेअर केले मी मुख्यमंत्री झालं हे भाग्यलक्ष्मी स्कीम 1,00,000 नाही 2,00,000 करणार म्हणून सांगितले मुली